केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेते आहेत, कसं बघता या भेटींकडे तुम्ही? नाही, आठवले साहेबाला ते भेटले, सोमय्या यांना त्यांच्या परिवाराची लोक भेटत आहे. आठवले साहेबांना आधी समीर वानखेडे स्वतः भेटलं, आधी काही मागासवर्गीयांचे नेतेनं तो भेटला, काही भाजपचे जवळचे नेते जे मोठे नेते आहे त्यांच्या एक दूत जेव्हापासून मागच्या सरकार आला होता एकदम जवळ होता माजी मुख्यमंत्र्यांचे, तो जाऊन यांना ईडीच्या ऑफिसमध्ये भेटतो आहे. म्हणजे इतका जवळचा माणूस ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री जात होते, ज्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्याच्या केबिनमध्ये ॲक्सेस होता, ज्याला महानगरपालिकेचा कमिशनर असेल अधिकारी असेल कोणी कधी थांबत नव्हता, तो चेंबूरमध्ये राहतो आहे. आणि तो ईडीच्या कार्यालयामध्ये जेव्हापासून मी हा विषय पुढे आणतो आहे, तो का जातो, कुणासाठी जातो, कुणाचा मनात काय भीती आहे, हे जे सगळं फर्जीवाडा करून काही सुपारी बजावण्याचं काम लोकांनी केलं होतं, मग या चेंबूरच्या ग्रस्ताच्या माध्यमातून काय चाललेलं आहे? म्हणजे हा चेंबूरमध्ये राहणारा ग्रस्त कधी जातो, कशासाठी जातो, हे मला माहिती मिळते. आतले अधिकारी सांगताय की बाबा चेंबूरवाला इथे येतो, यांच्या केबिनमध्ये बसतो, काय यांच्या तासतासभर चर्चा होते. अरे जर तुम्हाला इतकंच प्रेम या व्यक्तीवर असेल तर उघडपणे त्याला भेटा, दूतच्या माध्यमातून कशाला भेटताय? मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की संपूर्ण भाजपा यांच्या काहीतरी गोड बंगाल हे या महाराष्ट्राच्या नेत्यांचं, त्यांच्या मनात पण दुगदुगी सुरू आहे असं मला वाटते. महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी कुठेही फिरू शकणार नाही, ते आम्हाला काय धमकी देत आहे? पोकल धमकीला आम्ही घाबरत नाही. मी विधानसभेमध्ये जो प्रकरण आणणार आहे ते समोर आल्यानंतर भाजपचा कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही, मी आज पुन्हा सांगतोय. तुम्ही काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतात की पिक्चर अभी बाकी आहे, पिक्चर चालू झाला म्हणाय जगा. हो, पिक्चर तर सुरूच आहे, इंटरव्हल झाला. जो आर्यन खानला तुरुंगात घेऊन जात होता ईडीच्या ऑफिसमध्ये कस्टडीमध्ये, तो आता कस्टडीमध्ये आहे. जे आर्यनला सांगत होते किंवा इतर निष्पाप लोकांना सांगत होते बेल देऊ नका, ते इतके घाबरलेले आहे की आगामी काळामध्ये त्यांचं काय होईल, ते धाकधुकी त्यांची का सुरू झालेली आहे, म्हणजे सिक्वन्स बदललेली आहे. ज्यांना लोक आरोपी सांगत होते आता ते आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर दिसत आहे, आणि जे आरोप लावत होते ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिलेले आहे. निश्चित रूपाने या सिनेमेचा भाग बदललेला आहे आणि निश्चित रूपाने याचा अंत तर होणार आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जाईपर्यंत मी थांबणार नाही. जास्मिन वानखेडे यांनी तुमच्या विरोधात काल आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली की त्यांच्या किती लोक करताय, कोण भारती करतो की कमोज मला माहीत नाही, सांगताय मला धमक्या येत आहे. अरे यांना धमकी कोण देते तपास करा ना. जर यांना धमक्या येत असेल तर ज्यांनी धमकी दिलेली आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला हुड्डा नावाचा माणूस राजस्थानमध्ये कोण धमकी देतो त्याचं काय है याचा उत्तर भाजपवाल्याने दिले पाहिजे. मैं हिंदी में जानना चाहूंगा, आपने कहा कि मेरी घर मेरी इंक्वायरी करें, मेरे घर नेताओं से मिले, सबसे मिले उनका अधिकार है. जिस समय ये पता उन्हें चला, ये जो सर्टिफिकेट का मामला है इसी से सारा मामला शुरू हुआ है. जब मेरे बयान आए तो कुछ क्राइम रिपोर्टर ने आकर मुझे कहा कि वानखेड़े साहब आपसे नाराज है. मैंने कहा कि क्यों नाराज है भाई, बोले कि इसके नतीजे गंभीर होंगे. मैंने कहा अधिकारी की इतनी हिम्मत हो गई, उन्हें बता दो कि उनका पूरा शिजरा, उनकी माँ कौन थी, बाप कौन थे, क्या है, कहाँ रहते हैं, क्या करते हैं, जाली सर्टिफिकेट पर नौकरी ली है. अगर ज़्यादा उनको समझ में आ रहा है तो मैं ये सारा मामला प्रेस को बताता हूँ. उसके बाद ही हमारे दामाद को पकड़ा गया, 8.5 महीने जेल रखे गए ताकि नवाब मलिक कभी बंडा फोड़ करे तो उसकी बातों को लोग गंभीरता से ना लें. शुरुआत में दामाद दामाद को लेकर शोर मचाया गया. हमें लगता है इससे पहले भी वो आठवले साहब से मिले थे,
इससे पहले भी कई दलित नेताओं से मिले, आठवले साहब उनके साथ खड़े हैं। अगर दलितों का कोई हक छीन ले और नेता उनके साथ खड़े रहे, हमें लगता है इससे दुर्भाग्यपूर्ण हो नहीं सकता। कोई नेताओं से मिले, सबसे मिले, उनका अधिकार है। लेकिन एक और बात कहता हूँ कि जब मैंने ये शुरुआत की, कई लोग मुझे मेरे जानने वाले आकर बोल रहे थे कि आप रुक जाइए, शाहरुख खान को बताया जा रहा है कि तुम्हारे बोलने की वजह से तुम्हारा लड़का फंसते जा रहा है। जिम्मेदार लोग भी बोले, मेरे नज़दीक के लोग भी बोले, उसे डराया गया कि नवाब मलिक को रोका जाए। जिम्मेदारी से कह रहा हूँ, मेरा एक वकील है लड़का, कुछ वकील उसको भी अलग अलग तरीके से उसका दिमागी तौर पे ब्रेन वॉश कर रहे थे। वो भी घर में आके पूरी तरह से डिसमूड था, अपनी माँ को कहता था, मुझे कहता था कि डैडी बस करो, मत करो। दूसरे लड़के को डराया गया, वो भी प्रेशर में था, लेकिन उन्हें पता नहीं कि डराने से कोई व्यक्ति डरता नहीं। कुछ लोग ये कह रहे थे कि ड्रग का मामला बहुत बड़ा होता है, इसमें बड़े पैसे इन्वॉल्व होते हैं, गुंडे इन्वॉल्व होते हैं, आपकी जान जा सकती है। प्रयास तो हुआ मेरी जबान बंद करने का, लेकिन मैंने पहले भी कहा था कि हम इसे लॉजिकल एंड तक ले जाएंगे, जो जिसको करना है वो करे। कोई ये कहता होगा कि नवाब मलिक को मार देंगे, मेरा पूरा विश्वास है जिस दिन मरना है मैं मरूँगा। और लोगों को कहना चाहती हूँ जो इस तरह की बातें करते हैं कि मर गए मारने वाले। सुशांत सिंह राजपूत ठीक है इतना नहीं, जर तो दूसरा केपी गोसावी असे तो इसका का घाबर लेते, आता ते पण आमची लोक मन बघताय। नाम का खेल याच्यात सगळं जास्त आहे, नाम का खेल ही केस में है। दाऊद वानखेडे के ज्ञानदेव वानखेडे, जैस्मिन के यास्मिन, काशिफ खान के काशिफ मलिक खान, नाम का खेल भी इस सिनेमा में बहुत बड़ा है। और हमें लगता है नाम बदलने से वो मैं नहीं तो मी नवे हे सांगून चालणार नाही। भाई समीर वानखेडे की फॅमिली स्वतः हे सगळे विषय सामाजिक न्याय विभागाशी निगडीत है। मी त्याला मी माझे पत्राने तक्रार करणार आहे, पण मी एकटाच करणार नाही। बरेचसे लोक पोलीस स्टेशनमध्ये पण जात आहे, तक्रार निश्चित रूपाने होणार आहे। आमचं म्हणणं आहे की आमच्या बोलण्याला तुम्ही सत्य गृहित धरून कुठल्याही निकषवर जाऊ नका। जी जात पडताळणी समिती आहे, एका कालमर्यादेत या विषय जो गंभीर आहे, एका गरीब मागासवर्गांचा हक हुसकून हे अधिकारी झालेले, आज जर हे फर्जी सर्टिफिकेटच्या आधारावर यांना नोकरी मिळाली नसती तर होतकरू एक गरीब दलित पोरगा किंवा पोरगी ती या पदावर बसली असती। आता तक्रार निश्चित रूपाने मी करणार आहे।